पाच अंकी संख्यांची वजाबाकी। वजाबाकी, दोन संख्यांमधील फरक काढण्यासाठी वजाबाकीची क्रिया केली जाते। वजाबाकीच्या उदाहरणात किती जास्त, किती कमी किंवा फरक किती असे शब्द सामान्यपणे वापरले जातात। चार अंकी, पाच अंकी संख्यांची ज्या पद्धतीने वजाबाकी केली जाते त्याच पद्धतीने सहा व सात अंकी संख्यांची वजाबाकी आपण करणार आहोत। वजाबाकी करताना प्रथम सर्व संख्या एकाखाली एक, एकक, दशक, शतक व पुढे या क्रमाने मांडून घ्याव्यात। मोठी संख्या प्रथम मांडून त्याखाली लहान संख्या मांडावी। वजाबाकी करताना प्रथम एककस्थानची, नंतर दशकस्थानची व पुढे याप्रमाणे उजवीकडून डावीकडे करावी। खालील संख्यांची वजाबाकी करा। प्रथम सर्व संख्या एकाखाली एक व्यवस्थित मांडू। नंतर शून्य एककामधून आठ एकक वजा होत नाहीत, म्हणून त्याच संख्येतील चार दशकामधून एक दशक उसना घेऊ, कारण एक दशक बरोबर दहा एकक, म्हणून दहा एककातून आता आठ एकक वजा करू। नंतर तीन दशक वजा दोन दशक करू। पाच शतकामधून सहा शतक वजा होत नाहीत, म्हणून अकरा हजारातून एक हजार उसने घेतले। एक हजार म्हणजे दहा शतक होय, म्हणून दहा शतक अधिक पाच शतक बरोबर पंधरा शतक, यामधून सहा शतक वजा केले। एक हजारातून एक हजार उसने दिल्यामुळे शून्य हजार राहिले, पण शून्य वजा आठ हजार होत नाहीत, म्हणून उसने एक हजार सात दश हजारातून घेतले। आता दहा हजार वजा आठ हजार केले व सहा दश हजार वजा पाच दश हजार केले। खालील संख्यांची वजाबाकी करा। खालील संख्यांची वजाबाकी करा। एका कापूस उत्पादक शेतकऱ्याला कापसापासून तीन लक्ष रुपये उत्पादन मिळाले। बियाणे, खते, औषधे यांसाठी एक लक्ष पंच्याहत्तर हजार दोनशे पन्नास इतका खर्च वजा केला असता त्याच्याकडे आता किती रक्कम उरली? रुपये एकूण उत्पादन, रुपये एकूण खर्च, रुपये रक्कम उरली।